नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओ मध्ये आज पुन्हा एकदा आपलं स्वागत। तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत निमगिरी आणि हनुमंतगड, हे दोन गड करायचे आहेत। याच्या आधी आपण केलं ते हडसर आणि त्याच्याच जवळपास असणारे हे दोन किल्ले म्हणजेच निमगिरी आणि हनुमंतगड या ठिकाणी जायचं आहे। आज आपण चाललो आहोत मावळा ट्रेकर्स सोबत आणि या ट्रेकर्सचे नियोजन केलेलं आहे जयेश राहतवाल यांनी। खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे। यांचा मूळ उद्देश म्हणजे शिवकार्य आणि लोकांना सह्याद्रीकडे वळवणे। खूप चांगले विचार आहे त्यांचे। छान वाटतं आहे असं सह्याद्रीच्या कुशीत ट्रेकिंग करताना। तुम्हाला देखील कधी संधी मिळाली किंवा वेळ मिळाला तर तुम्ही नक्की गड किल्ल्यांना भेट द्या। आणि या ठिकाणी पहिलंच एंट्री करताना अशा प्रकारचे विरगळी आहेत। दगडांच्या मूर्ती बनवलेल्या। अच्छा, ते प्राचीन काळातले आहेत आणि जे पहिली लोकांनी जे माणूस मेल्यानंतर त्याची मूर्त तयार करून एक ठेवलेली असायची आठवण म्हणून, त्यासाठी हे लावलेले त्याने ते। ओके, थँक्यू। काका आपलं नाव? बाळूसाबळे। खराब विरगलींच्या समोरच हनुमानाची जुन्या काळातील मूर्ती आहे। इथून आपल्या समोर दिसतोय तो पॅच आणि त्याच पॅचने आपल्याला पूर्ण वरती जायचं आहे। चल
या ठिकाणी चढताना कोणत्याही प्रकारच्या पायऱ्या नाहीत, त्यामुळे थोडं सांभाळून चढावं लागतं, थोडं अवघडच आहे. शिवाजी महाराजांचा जय असो, छत्रपती संभाजी महाराजांचा जय असो, हर हर महादेव, हर महादेव. जागा काय बोलू आहे आरामात पकड. आम्ही चालतो. पकडा प्रभात. अवघड असं काहीच नाही, केलं तर सगळं सोपं आहे. काही काही पॅच आहेत ते थोडे अवघडच आहेत. थोडा आराम करतोय. तोंडातून शब्द पण येत नाही. हाय हाय झाला. माझ्या जीवनातील पहिली चित्तथरारक ट्रेक म्हणता येईल. पण जिद्द आहे, करून दाखवले. ऑलमोस्ट 80% आम्ही पोहोचलेलो. आणि या ठिकाणावरून दिसणार हे समोरचा किल्ला म्हणजेच हनुमानगड, आपण तेथे सुद्धा जाणार आहोत. लग रहा है ट्रैकिंग हो रहा है. अब भी लग रहा है.
फाइनली वरती पोहोचले आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. तुम्ही बघू शकता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती किती आनंद आहे वरती पोहोचल्यानंतर. हा गड कुठल्याला आहे? निमगिरी. निमगिरी वरती गडावरती पाण्याचे टाके आहेत, दोन टाके आहेत. एक टाकी आहे. या टाकीतला जो पाणी आहे तो पिण्यायोग्य आहे, थोडं व्यवस्थित आहे पाणी. थोडं पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक शंकर मंदिर वाकून जायचं आहे. ते ओम नमः शिवाय. मित्रांनो, गडावर पोचण्याच्या आधी थोडा त्रास होतो, परंतु गडावरती पोचल्यानंतर जो आनंद मिळतो ना तो गगनात माव्यानासा होतो. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत निमगिरी किल्ल्याच्या समोरच्या किल्ल्यावरती, म्हणजे हनुमान गडावरती. आणि या हनुमान गडावरून दिसणारा हा निमगिरी किल्ला बघा, किती सुंदर असं दृश्य पाहायला मिळतंय. आणि आमची काही मंडळी परतताना सुद्धा दिसत आहे. या गडावरती आली नाही ठीक आहे मंडळी. जिवंतपणे स्वर्ग बघितला आम्ही बघितला. काहीच नाही ते.
जो वाडा आहे बस पुढे वरती छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव। हर हर महादेव। तर मित्रांनो, आजचा जो मावळा ट्रेकर सोबतचा जो प्रवास होता, निमगिरी गड आणि हनुमंतगड, एक अविस्मरणीय आणि थोडा खतरनाक ट्रेक, माझ्या जीवनातील पहिलाच ट्रेक, एकदम खतरनाक म्हणू शकेन, तर हा आम्ही व्यवस्थितपणे पार पाडलेला आहे। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय शिवराय।